नमस्कार मित्रांनो, आज आपण चॅप्टर 16 क्वाड्रिलॅटरल चौकोन हे प्रकरण बघणार आहोत। तर सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत व्हॉट इज क्वाड्रिलॅटरल। क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय किंवा चौकोन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, चौकोन तयार करण्यासाठी आपल्याला प्रथम चार नॉन कोलिनियर पॉइंट घ्यावे लागतात। त्यात कोणतेही तीन बिंदू हे नॉन कोलिनियर असावेत, म्हणजेच जे एका सरळ रेषेत नसतील असे आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत। बघा, मी सुरुवात प्रथम चार नॉन कोलिनियर पॉईंट घेतलेले आहेत, मग त्यांना आपण पॉईंट टू पॉईंट लाईन सेगमेंट जोडणार आहोत। बघा, प्रथम हे दोन बिंदू जोडले। जेव्हा आपण हे दोन बिंदू जोडू तेव्हा उरलेले दोन बिंदू हे त्याच्या फ्रंट साईडला किंवा बॅक साईडला असावेत। नंतर हे दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्याच्या फ्रंट साईडला किंवा बॅक साईडला असावेत। अशा प्रकारे आपण सर्व बिंदू हे जोडून घेऊया। बघा, आपण बिंदू जोडल्यानंतर ही जी फिगर आहे ही क्लोज फिगर तयार झाली। ही क्लोज फिगर तयार झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार बिंदू दिसत आहेत, त्यांना आपण व्हर्टायसेस म्हणतो। तर प्रथम आपण त्यांना त्या फिगरला एक नाव देऊ, ए बी सी आणि डी। बघा मित्रांनो, या बिंदूंना नाव दिल्यानंतर आपल्याला लक्षात आले की हे जे चार पॉइंट आहेत हे आपल्याला व्हर्टायसेस मिळाले। त्यानंतर आपल्या या फिगरमुळे आपल्याला चार साईड्स पण मिळतात, साईड्स ए डी, साईड बी सी, साईड सी डी किंवा साईड ए डी, अशा चार साईड्स पण मिळतात। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार अँगल देखील मिळतात। या फिगरमध्ये आपल्याला चार अँगल देखील मिळतात। मग या फिगरची जे काही रूल असतात ते याला मॅच होतात का? मॅच होणे म्हणजे काय की त्या फिगरला चार साईड्स, चार अँगल आणि चार व्हर्टायसेस असले तर ती फिगर क्वाड्रिलॅटरल आहे असं आपण म्हणतो। बघा, आपण खाली आहे की साईड्स, व्हर्टायसेस आणि अँगल्स कोणकोणते ते आपण लिहून बघू। तर बघा, साईड्स आहेत ए बी, बी सी, सी डी आणि ए डी। बघा, ए बी, बी सी, सी डी आणि ए डी ह्या त्याच्या चार बाजू झाल्या। नंतर व्हर्टायसेस आहेत, व्हर्टायसेस ए बी सी आणि डी, हे चार व्हर्टायसेस आपल्याला मिळाले। आणि अँगल देखील आपल्याला चार मिळाले, अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी, अँगल ए, अँगल बी, अँगल सी। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, चार बाजू, चार व्हर्टायसेस आणि चार कोन असलेल्या फिगरला आपण क्वाड्रिलॅटरल असे म्हणतो।